इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 व 2। तर सेतु अभ्यासक्रम याच्यामध्ये आपण आज सेतु अभ्यासक्रमामध्ये गणिताचा आपण काय करणार आहोत, अभ्यास बघणार आहोत। यापूर्वी आपण 4 दिवसांचा अभ्यास जो आहे तर तो पाहिलेला आहे। आज आपण हा जो 5वा दिवस आहे याच्याविषयी पाहणार आहोत। याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत पहा, इथं याच्यामध्ये घटक आहेत समांतररेषा आणि छेदिका। त्याच्यानंतर आपण याच्याविषयी यामध्ये थोडेसे आठवूया। इथे काय दिले पहा, इथं एक आकृती दिलेली आहे। तर या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे आहे। या आकृतीमध्ये 2 काय आहेत, समांतर रेषा आहेत आणि 2 समांतर रेषांना छेदणारी छेदिका आहे। या छेदिकेमुळे इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे काय झाले, तिथं कोण तयार झालेले आहेत आपल्याला दिसतात। आता इथं पहा, आकृतीत खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय पहा, पहिला प्रश्न काय आहे, इथं आकृतीत रेषा M आणि रेषा N यांना छेदणाऱ्या छेदिकेचे नाव लिहायचे आहे। तर याच्यामध्ये यामध्ये आपल्याला या आकृतीमध्ये M आणि N यांना छेदणाऱ्या छेदिकेचं नाव काय आहे, तर हे आहे P हे नाव आहे। या रेषांना छेदणाऱ्या छेदिकेचं नाव काय आहे, P आहे। याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आकृतीत रेषा M आणि रेषा N यांना हा प्रश्न झाला। दुसरा प्रश्न पाहता, आकृतीत कोणांची एक जोडी समान खुणेच्या सहाय्याने दाखवली आहे, ही जोडी खालीलपैकी कोणत्या प्रकारची कोणांची जोडी आहे। आता इथं चिन्ह इथं हे दाखवलेलं आहे, याच्यापैकी ही कोणती आहे, संगत कोणांची काय आहे, ही जोडी आहे। याच्यानंतर पुढचा भाग बघा, इथं महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू शकतो। समांतर रेषा एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना छेदणाऱ्या ज्या रेषा आहेत त्यांना समांतर रेषा म्हटलं जातं। एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना छेदणाऱ्या समांतर न छेदणाऱ्या ज्या रेषा आहेत तर त्यांना समांतर रेषा असं म्हणतात। इथं आता पहा, रेषा ए ही बीला काय आहे, समांतर रेषा आहे आणि याच्यामध्ये चिन्हानं दाखवताना काय म्हटलं जातं, कसं लिहितं लिहिलं जातं बघा, रेषा ए समांतर रेषा बी। इथं 2 काय केल्या जातात, उभ्या रेषा काढल्या जातात आणि हे समांतर रेषेचं काय आहे, चिन्ह आहे। तर ह्या 2 काय आहेत, समांतर रेषा आहेत कारण ह्या एकमेकींना छेदत नाहीत। पण ह्या 2 समांतर रेषा नाहीत कारण ह्या 2 एकमेकींना काय होतात, छेदतात, म्हणून ह्या समांतर रेषा नाहीत। आता याच्यानंतरचा भाग पहा, पुढचा जो दिवस आहे तर तो 6वा दिवस। याच्यामध्ये 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांच्या जोड्या ज्या आहेत तर त्या इथं दिलेल्या आहेत। तर यामध्ये आपल्याला काय दिसतं पहा, याच्यामध्ये आपल्याला ए बी सी डी ई एफ जी एच असे 8 एकूण कोण तयार झालेले दिसतात। इथं एल आणि एम ह्या 2 काय आहेत, रेषा आहेत आणि त्यांना छेदणारी काय आहे, एन ही छेदिका आहेत। आता यामध्ये दिलेल्या संगत कोणांच्या ज्या जोड्या आहेत तर त्या कोणत्या आहेत पहा, डी आणि एच हे काय आहेत, संगत कोण आहेत। इथं दिलेले काय आहेत, हे संगत कोण आहेत, हे 2 जे कोण आहेत तर ते काय आहेत, संगत कोण आहेत। याच्यानंतर सी आणि जी हे काय आहेत, हे पण संगत कोणांची जोडी आहे। ई आणि ए आणि ई ह्या पण काय आहेत, संगत कोणांच्या जोड्या आहेत। आणि
बी आणि एफ ओ हे आपण काय आहेत, संगत कोणांच्या जोड्या आहेत। आता इथं आपल्याला याच्यामध्ये आकृतीमध्ये दिसत असेल तुम्हाला, तर इथं यामध्ये आपल्याला इथं डी आणि एच हे जे दोन आहेत, तर हे दोन जे आहेत तर आपल्याला संगत कोण आहेत। त्याच्यानंतर सी आणि जी, नीट आकृतीचं निरीक्षण करा, सी आणि जी हे दोन्ही कोण पण काय आहेत, संगत आहेत। आणि त्याच्यानंतर ए आणि ई हे दोन कोण पण संगत कोणांची जोडी आहेत, आणि बी आणि एफ हे पण काय आहेत, संगत कोण आहेत। याच्यानंतर विक्रम कोण, विक्रम आंतरविक्रम कोणांच्या जोड्या बघा, सी आणि ई आणि बी आणि एच। इथं आकृतीत बघू शकता सी आणि बी हे दोन जे कोण आहेत तर ते काय आहेत, आंतरविक्रम कोण आहेत। आणि त्याच्यानंतर सी आणि ई जे आहेत आणि एच आणि बी हे दोन काय आहेत, आंतरविक्रम कोण। त्याच्यानंतर बाह्यविक्रम कोणांच्या जोड्या कोणत्या आहेत बघा, बाह्यविक्रम कोणांच्या जोड्या डी आणि एफ आणि ए आणि जी ह्या दोन काय आहेत, बाह्यविक्रम कोणांच्या जोड्या आहेत। त्याच्यानंतर इथं आकृती आणखीन एक दिली आहे आकृती, याच्यामध्ये इथं पण काय दोन रेष आहेत, पी क्यू आणि आर एस ह्या दोन रेष आहेत, आणि त्यांना छेदणारी जी छेदिका आहे तर ती ए आहे, हे आहे। याच्यामध्ये या आकृतीमध्ये संगत कोणांच्या जोड्या तीन तीन फक्त काय केले, तिथं अक्षरांनी दाखवलेले आहेत। हेच काय आहे इथं आपल्याला, इथं आपल्याला हेच दिसतं आहे की इथं फक्त ज्या संगत कोणाच्या जोड्या आहेत तर त्या काय आहेत, तीन तीन अक्षरांनी दाखवलेल्या आपल्याला दिसतात, त्या काय आहेत, चार संगत कोणांच्या जोड्या आहेत। त्याच्यानंतर या आकृतीमध्ये असणाऱ्या आंतर कोणांच्या जर जोड्या आहेत तर त्या आपण काय आहेत बघा, पी एम एन आणि एन एम एन आर ह्या काय आहेत, दोन आंतरकोणांच्या जोड्या आहेत। नंतर क्यू एम एन आणि एम एन एस ह्या आपण काय आहे, दोन आंतरकोणांच्या जोड्या आहेत। इथं आता बघा, इथं आंतर व्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण दिलेत, रेषांच्या आतील बाजू जे कोण आहेत तर त्यांना आंतर व्युत्क्रम कोण म्हणतात, आणि बाह्य व्युत्क्रम कोण म्हणजे जे रेषांच्या बाहेरील बाजूस असलेले जे कोण आहेत तर ते बाह्य व्युत्क्रम कोण आहेत। त्याच्यानंतर पुढचं बघा, संगत कोणांच्या गुणधर्म दिलेला आहे, समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण जे आहेत तर ते एकमेकांशी काय असतात, एकरूप असतात। याच्यामध्ये आकृती दिलेली आहे, तर या आकृतीमध्ये ए बी आणि सी डी हे जे दोन जे आहेत, जे इथं बघा ए बी आणि सी डी ह्या दोन काय आहेत, रेषा समांतर रेषा आहेत, आणि एक्स वाय ही जी रेषा आहे तर ती यांना छेदणारी छेदिका आहे। आता इथं एक्स याच्यामध्ये एक्स पी ए जे आहे, हा एक्स पी ए हा जो कोण आहे तर तो, आणि पी क्यू आर जो आहे हा जो कोण आहे, पी क्यू आणि सी हा जो कोण आहे तर तो काय आहे, समान आहे। त्याच्यानंतर ए पी क्यू ए पी आणि क्यू हा जो कोण आहे तो, आणि सी क्यू वाय हा याच्यातला खालचा कोण जो आहे तर तो, हे समांतर आहेत। त्याचप्रमाणे एक्स पी बी हा जो कोण आहे तर तो, इथं दिला बघा एक्स पी बी हा कोण, आणि त्याच्यानंतर हा कोण, आणि राहिलेला जो आहे त्याच्यामध्ये हा आणि हा कोण, तर हे काय आहेत, समांतर एकरूप काय आहेत, हे कोण आहेत। त्याच्यानंतर विक्रम कोणांचा गुणधर्म दिलेला आहे, समांतर रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणारे जे विक्रम कोण आहेत तर त्या प्रत्येक जोडीतील कोण जे आहेत तर ते एकमेकांशी एकरूप असतात। इथं आंतरविक्रम कोण आणि बाह्यविक्रम कोण दिलेले आहेत,
या कृतीमध्ये आंतरव्युत्क्रम कोण जे आहेत तर ते कोणते आहेत बघा, हा कोण जो आहे तर तो आंतरव्युत्क्रम कोण आहे, त्याला हा समांतर आहे, त्याच्यानंतर हा आंतरव्युत्क्रम कोण आणि हा, हे दोन काय आहेत, समान आहेत. त्याच्यानंतर बाह्यव्युत्क्रम कोण जे आहेत तर ते कोणते आहेत बघा, हा आणि हा बाह्यव्युत्क्रम कोण आहे, आणि याच्यानंतर हा आणि हा जो कोण आहे तर तो काय आहे, बाह्यव्युत्क्रम कोण आहे. इथं या आंतरव्युत्क्रम कोण आणि बाह्यव्युत्क्रम कोण याच्या जोड्या काय असतात, एकरूप असतात. त्याच्यानंतर आंतरकोणांचा गुणधर्म दिलेला आहे, समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज काय असते, 180 अंश असते. म्हणजे इथं दोन आंतरकोण जे आहेत, आता इथं आंतरकोणांचा गुणधर्म दोन काय केलेत, इथं आंतरकोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणांचे माप काय असते, 180 अंश असते, इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा आंतरकोण याच्या मापन 180 अंश आहे. त्याच्यानंतर स्वाध्याय इथं दिलेला आहे, पहा स्वाध्याय काय करायचं आहे, सोडवायचं आहे. इथं पी क्यू आणि आर एस ह्या दोन रेषा काय आहेत, समांतर रेषा आहेत. याच्यामध्ये आपल्याला या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि यामध्ये चौकटीमध्ये योग्य त्या कोणांचं नाव लिहायचं आहे, संगत कोणांची जोडी इथं लिहायची आहे, त्याच्यानंतर आंतरव्युत्क्रम कोणांची जोडी, बाह्यव्युत्क्रम कोणांची जोडी, हे काय करायचं आहे, इथं लिहायचं आहे. याच्यामध्ये बघा ए एम क्यू याला संगत कोण जो आहे तर तो कोणता होतो, एम एन एस हा होतो, एम एन एस. त्याच्यानंतर आर एन बी जो आहे, आर एन बी याला संगत कोण, पी एम एन हा होतो. आंतरव्युत्क्रम कोण जो आहे तर क्यू एम एन, क्यू एम एन याला आंतरव्युत्क्रम कोण कोणता आहे, एम एन आर हा आहे. त्याच्यानंतर पी एम एन, पी एम एन याच्यासाठीचा आंतर जो व्युत्क्रम कोण आहे तर तो कोणता होतो, तर याच्यासाठीचा आंतरव्युत्क्रम कोण जो आहे तर तो होतो पी एम न, पी एम, पी एम एनसाठी एम एन एस हा काय आहे, आंतरव्युत्क्रम कोण. त्याच्यानंतर बाह्यव्युत्क्रम कोण विचारलेला आहे, ए एम क्यू जे आहे, ए एम क्यू याच्यासाठी जो आहे तर तो आर एन बी हा होतो, आणि ए एम पी ला एस एन बी. आंतरकोणांच्या मापांची बेरीज जी आहे तर ती 180 अंश, म्हणजे क्यू एम एन अधिक एम एन आर बरोबर 180 अंश, तसं एम एन आर, एम एन आर अधिक क्यू एम एन हे दोन काय आहेत, 180 अंशाचे कोण आहेत. त्याच्यानंतर बघा पुढचा दिवस, दिवस क्रमांक 8 याच्यामध्ये थोडंसं आठवूया आपण. तर इथं काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, पहा याच्यामध्ये आपल्याला शून्य आणि याच्यामध्ये सर्व ऋणसंख्यांपेक्षा काय असते, शून्य मोठी असते, सर्व धनसंख्या शून्यापेक्षा मोठ्या असतात, आणि संख्यारेषेवर उजवीकडे जी उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा नेहमी काय असते, मोठी असते. याच्यावरचं काय केलं आहे, स्वाध्याय सोडवायचा आहे. यामध्ये आपल्याला फक्त काय करायचे, चिन्ह लिहायचे आहेत. यामध्ये चिन्हांमध्ये इथं बघा 3 आणि ऋण 3 याच्यामध्ये 3 मोठी संख्या आहे, 7 मोठी संख्या आहे, याच्यामध्ये 17 मोठी संख्या आहे. शून्यपेक्षा ऋणसंख्या लहान असतात, आणि इथं ऋण 2 ही काय आहे, मोठी संख्या आहे. काय झाला, स्वाध्याय. त्याच्यानंतर याच्यामधला उपघटक आहे बघा, चिन्हांकित संख्यांची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करायचं आहे. इथं काही उदाहरण दिले आहेत, 20 वजा 18 बरोबर 2 होते, 23 वजा वजा 16 हे काय होतं, ऋण धन होतं, आणि दोघांची बेरीज होते 23 अधिक 16 आणि इथं ऋण काय होतं, धन होतं, आणि हे 36. इथं बघा चिन्हांकित संख्यांची बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहेत. समान चिन्ह असली तर बेरीज करून उत्तराला दिलेल्या चिन्हांचे
संख्याचे काय करायले करावे लागते, चिन्ह द्यावे लागते इथं, आणि जर भिन्न चिन्ह असतील तेव्हा मात्र काय होतं पहा, मोठी संख्या आणि लहान संख्याची वजाबाकी करायची, आणि उत्तराला काय करावे लागतं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. इथं पहा आता इथं 24 + 16 = 40 होतं आहे. 24 + 16 = 8, √24 + 8. इथं आता मोठ्या संख्येचं काय आहे, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा केली आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे. इथं दोन्ही काय चिन्ह समान असल्यामुळं चिन्ह तेच राहतं, पण दोघांची काय होते, बेरीज होते. त्याच्यानंतर इथं ऋणचिन्हानंतर कंस जर असेल तर त्या कंसाचा काय होतो, लोप होतो, आणि प्रत्येक पदाचे चिन्ह काय होते, बदलावे लागते. उदाहरणार्थ 25 - 10, इथं चिन्ह काय होतात, चिन्हांचा लोप होतो आणि इथं ऋणचं धन होतं आणि त्यांची बेरीज होते. इथं काही उदाहरणं सोडवायला सांगितली आहेत बघा, 17 - 12 हे उदाहरण आहे. इथं याच्यामधनं ह्याची वजाबाकी केल्यानंतर उत्तर किती येतं, 5 येते. त्याच्यानंतर हे √12 आणि √17 यांची काय होते, बेरीज होते चिन्हांचा, आणि बेरीज करून काय करायचं, उत्तर लिहायचं आहे. इथं पण काय होतं, 17 आणि वजा जे ऋण आहेत तर त्यांची बेरीज होते. इथं 12 - 17 आणि 17 - 12 घालवायचे, आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे तर ते इथे येणार आहे. इथं काय होते, वजाबाकी होते सरळ. इथं पण काय होते, 27 √ धन होतं, 27 + 18 हे येतं इथं. त्याच्यानंतर पुढचा बघा, याच्यामध्ये थोडंसं आठवूया. इथं नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत, ज्या आपण एनने दाखवतो, 1, 2, 3, 4 आहेत. पूर्ण संख्या डब्ल्यूने दाखवतो आपण, 0, 1, 2, 3, 4 असं काय ह्या संख्या आहेत. पूर्णांक संख्या ज्या आहेत तर त्या 0 आणि 0 ज्या संख्या आहेत म्हणजे धन आणि ऋण या पूर्णांक संख्यांमध्ये येतात, आणि परिमेय संख्या ज्या आहेत तर त्या काय होतात, या वेगळ्या आहेत. इथं आपल्याला याच्यामध्ये हे दिसतं. त्याच्यानंतर स्वाध्याय याच्यावरचा काही नैसर्गिक संख्या दिलेली सारणी जी आहे तर ती पूर्ण करायची आहे, आणि दिलेल्या प्रकारानुसार सारणीमध्ये बरोबर किंवा चूक यापैकी योग्य खुणाचा जो आहे वापर करायचा आहे. इथं ही नैसर्गिक संख्या नाही आहे, ही पण नैसर्गिक संख्या नाही, ही पण नैसर्गिक संख्या नाही, ही पण नाही, ही फक्त आहे. पूर्णांक संख्या जी आहे तर ती काय आहे, पूर्णांक संख्या म्हणजे ही संख्या पूर्णांक संख्या नाही, ही आहे, ही नाही, आणि ही आहे. परिमेय संख्या ही होऊ शकते, ही पण होऊ शकते, ही परिमेय संख्या होऊ शकते आणि ही पण होऊ शकते. त्याच्यानंतर पुढे बघा पुढचं, इथं संख्यारेषेवर काही परिमेय संख्या दाखवणे हा घटक आहे. संख्यारेषेवर संख्या दर्शवणाऱ्या प्रत्येक बिंदूचे निरीक्षण करायचे आहे, आणि 0 - 1 किंवा 0 - 1 या दरम्यानच्या संख्यारेषेचे किती सारखे भाग पडतात हे काय करायचं आहे, बघायचं आहे. यानुसार सारख्या अंतरावर दर्शवलेल्या परिमेय संख्यांचे काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. इथं √5·6 = √5·1·6, 0 डावीकडील व उजवीकडील प्रत्येक एकाचे 6 समान भाग आपण करू शकतो. इथं इथं 0 पासून डावीकडचा 5वा बिंदू जो आहे तर तो काय आहे, इथं दिलेल्या ज्या परिमेय संख्या आहेत तर त्यांचं निरीक्षण करायचं आहे. इथं 0 डावीकडच्या 5वा बिंदू म्हणजे काय असतो, √5·6 ही संख्या असेल. याप्रमाणे 0 उजव्याकडील 3रा बिंदू रेषा कोणती असते ती लिहायची आहे, तिचे संक्षिप्त रूप लिहायचं आहे, आणि दोन्ही संख्येमधला सहसंबंध जो आहे तर तो पण काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये परिमेय संख्यांचा जो लहान मोठेपणा आहे तर तो काय करायचा आहे, लिहायचा आहे. तर याच्यावर आधारित काय करायचं आहे, हा स्वाध्याय सोडवायचा आहे. याच्यामध्ये खालील संख्या ज्या आहेत तर त्या संख्यारेषेवर दाखवायच्या आहेत, 2·5, √3·5, √7·5, 4·5, √2 आणि 3 ह्या ज्या संख्या आहेत ह्या. त्याच्यानंतर पुढचा बघा, परिमेय संख्यामधला क्रमसंबंध जो आहे म्हणजेच लहान मोठेपणा हा बघायचा आपल्याला. इथं याच्यामध्ये
3/2 आणि 2/3 याच्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा करायचा आहे। याच्यामध्ये पहिल्यांदा छेद समान करून घेतलेले आहेत आणि नंतर मग त्याच्यावरून जे अंश आहे तर ज्याचा अंश जो आहे तर तो मोठा असेल तर ती संख्या काय असते मोठी असते। इथं आपल्याला हे काय केले दाखवलेलं आहे म्हणजे ही संख्या जी आहे तर ती मोठी संख्या आहे। तर इथं आपण बघू शकतो की संख्या रेषेवर डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा काय असते लहान असते हे नेहमी लक्षात ठेवा। जी संख्या डावीकडे आहे तर ती जी संख्या आहे तर ती उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा काय आहे ही लहान आहे आपण इथं आपल्याला दिसतं। त्याच्यानंतर परिमेय संख्याचा अंश आणि छेद यांना एका शून्येतर संख्येने जर गुणलं तर ती संख्या तीच राहते किंवा तिची किंमत जी आहे तर ती बदलत नाही। तर इथं आपल्याला परिमेय संख्यांची तुलना करायला सांगितलेलं आहे। इथं काही नियम दिले आहेत बघा, ऋणसंख्या नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असते आणि दोन ऋणसंख्यांची तुलना ही ऋणचिन्ह विचारत न घेता करता येते। ए आणि बीची तुलना जी आहे तर ती पहिल्यांदा याच्यामध्ये इथं जे ऋणचिन्ह दिलेलं आहे तर त्यांचा विचार न करता आपण काय करू शकतो याचा विचार करू शकतो। त्याच्यानंतर इथं याची तुलना करून दाखवलेली आहे बघा, पहिल्यांदा 3/2 आणि 4/5 यांची तुलना केलेली आहे, छेद समान करून घेतलेत आणि नंतर काय केलं आहे ज्याचा अंश मोठा ती संख्या काय मोठी केलेली आहेत। तर असं याच्यावर आधारित काय करायचा हा स्वाध्याय सोडवायचा आहे। इथं ऋण 3 आणि ऋण 5 यांच्यामध्ये मोठी जी संख्या आहे ऋण 3 येणार आहे, 2/7 आणि 0 याच्यामध्ये 0 ही संख्या मोठी असणार आहे। त्याच्यानंतर 5/7 आणि 3/4 याच्यामध्ये पहिल्यांदा छेद समान करून घ्यायचा, त्याच्यानंतर या चौथ्या उदाहरणामध्ये पण छेद समान करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढचा उपघटक पहा, परिमेय संख्यांचे दशांश रूप। याच्यामध्ये काही परिमेय संख्या दिलेल्या आहेत, याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा आपण 2/5 भागतो तर तेव्हा आणि 4/15 भागले की 0 बाकी येते, तसंच उदाहरण क्रमांक जे 10 आहेत तर तेव्हा मात्र काय होतं पहा 22/7 भागल्यानंतर बाकी 0 येत नाहीच, पण भागाकारामध्ये उजवीकडचा जो अंक आहे तर तो वारंवार त्याच अंकांचा समूह येतो। याच्यावरून हे काय आहे खंडित दशांश रूपाचे उदाहरण आहे असं आपल्याला लक्षात येतं। याच्यामध्ये उदाहरण क्रमांक 3 जे आहे तर ते अखंड आवर्ती दशांश रूपाचे उदाहरण आहे। तर याच्यावर आधारित काय करायचं आपल्याला अखंडित आणि अखंड आवर्ती दशांश रूपाचं वर्गीकरण करायचं आहे। 5/3 भागायचा भागाकार पूर्ण करायचा आहे, याच्यामध्ये काय कोणत्या प्रकारचं याचा भागाकार येतो ते पाहायचा खंडित का अखंड आवर्ती दशांश। त्याच्यानंतर 17/5, 19/4 आणि 23/99 या काय करायचे आहेत हे सोडवायचे आहेत। तर याच्यासाठी तुम्ही काही लिंक पण वापरू शकता ज्यादा अभ्यासासाठी। तर हा आपला 5 ते 11 जुलैपर्यंतचा हा काय आहे सेतू अभ्यासक्रम आहे। याच्यावर आधारित सर्व जे स्वाध्याय आहेत हे तुम्ही वहीमध्ये काय करायचे आहेत सोडवायचे आहेत, याच्यासाठी स्वतंत्र वही घालायची आहे।